पन्हाळा गडावरील हॉटेल व्हॅल्यू ग्रँडने बेकायदेशीरपणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जागेमध्ये अतिक्रमण केले होते. 28 तारखेला पन्हाळा तहसील व नगर परिषद यांनी संयुक्तपणे अतिक्रमण मोहीम राबवून JCB सहाय्याने थोड्या प्रमाणात अतिक्रमण काढून घेतले. पन्हाळ्यातील सिटी सर्वे नंबर 652 सरकारी मुलकीपट जमिनीवर 355 चौरस मीटर इतके क्षेत्र खाजगी हॉटेल मालकाने अतिक्रमण केले असून शासकीय मोजणी करून अतिक्रमण केले आहे हे सिद्ध झाले. ते काढण्यासाठी भारतीय दलित महासंघाने तहसीलदार यांना अनेक वेळा निवेदन देऊन प्रसंगी उपोषण करून पाठपुरावा केला होता. त्याप्रमाणे 28 नोव्हेंबर 2023 रोजी सदरची कारवाई झाली होती. झालेली कारवाई योग्य पद्धतीने झालेली नाही असा दावा भारतीय दलित महासंघाचे अध्यक्ष श्रीकांत कांबळेअप्पा यांनी केला आहे. हॉटेल व्हॅल्यू ग्रँडचे संपूर्ण गेट व कंपाऊंड हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जागेत अजूनही तसेच आहे. ऐतिहासिक बुरुज देखील पन्हाळगडावरील या हॉटेल मालकांच्या ताब्यात आहे. त्यांनी त्या ठिकाणी खुर्च्या बाकडे ठेवून त्यांच्या ग्राहकांची बसण्याची सोय केली आहे. इतर पर्यटकांना आतमध्ये सोडले जात नाही. बेकायदेशीरपणे आजही पुरातत्व महसूल व नगरपरिषदेच्या हद्दीत राजरोसपणे जागेचा गैरवापर सुरू आहे. शासन व प्रशासन जाणीवपूर्वक वेळकाढूपणा करत आहे. संबंधित प्रशासकीय अधिकारी पगार घेण्या इतपतच कामी करत आहेत. अतिक्रमित क्षेत्रामुळे ऐतिहासिक गडाच्या तटबंदीचे अस्तित्व नष्ट होऊ लागले आहे. हॉटेल मालक अतिक्रमित प्रॉपर्टी खाजगी प्रॉपर्टी समजून ऐतिहासिक बुरुज वापरत आहे. जर अतिक्रमण योग्य पद्धतीने काढले नाही तर भारतीय दलित महासंघ सोमवारपासून सोमेश्वर तलाव पन्हाळा या ठिकाणी जलसमाधी आंदोलन करणार अशा इशाऱ्याचे निवेदन तहसीलदार पन्हाळा यांना देण्यात आले आहे. आणि दुसरं डॉक्टर आंबेडकरांच्या जमिनीवर अतिक्रमण केलं आहे. ते अतिक्रमण काढण्यासाठी शासनाने तात्काळ दखल घ्यावयासाठी यासाठी भारतीय दलित महासंघाच्या वतीने सोमवार दिनांक 11 रोजी जलसमाधी आंदोलन घेण्यात आले आहे. सध्याच्या हॉटेल मालकाने या ठिकाणी येऊन बरेच वर्षाने प्रशासन हाताशी धरून या ठिकाणी राजरोसपणे अतिक्रमण केले आहे. या अतिक्रमणा जबाबदार इथले प्रशासकीय घटक असून जर एखाद्या सर्वसामान्य आर्थिक दुर्बल घटकाला थोडीशी जर चूक केली थोडंसं अतिक्रमण केलं तत्काळ काढलं जातं. पण गेले 20-25 वर्षापूर्वी सदरचं अतिक्रमण असून त्या अतिक्रमणावर कुठलीही कारवाई झालेली नाही. यामागचं गौण मंडंगाल काय आहे शासनाने आम्हाला सांगावं लक्षात घ्या. सोमवार दिनांक जलसमाधी आंदोलन दिवशी शासनाने जर हे सदरशी तात्काळ दखल घेऊन आंदोलन दखल घेऊन तात्काळ जर नाही काढलं तर हे प्रशासनाला खूप माग पडणार आहे लक्षात घ्या. कायदा सुविधेचा गंभीर प्रश्न निर्माण होणार आहे. शासनाने जी दखल घेऊन तत्काळ हे राहिलेलं वन विभाग टेहाणी बुरुजाने ती शिवरायांच्या ज्या पवित्र भूमीचं जे अतिक्रमण आहे ते तात्काळ काढावं अशी आम्ही शासनाला भारतीय दलित महासंघाच्या वतीनं विनंती करताय लक्षात घ्या.